म्हणजे त्यांनी कोविड सेंटरमध्ये सुद्धा काम केले, लोकांना घरी होमवर्क होता म्हणजे काम करायचं, पण माझे मिस्टर त्या काळात सुद्धा कामाला जात होते. आम्हाला अक्षरशः म्हणजे रोज भीती असायची की काय होत आहे काय होत आहे, म्हणजे हातपाय पण असं म्हणजे मला थरथर येईल भरते ऍक्च्युली. कारण अक्षरशः त्यांना म्हणजे सीबीआय म्हटलं की त्यांना पोलीस म्हटलं की त्यांना अशा रजा नसायच्या, त्यामुळे ते रोज जायचे. आणि म्हणजे आम्ही एवढा त्यांनी त्या पिरियड मध्ये अभ्यास सुद्धा केला जो फायदा मिळाला त्याने आम्हाला बीएससी तर आपल्याला वरदानच होत, म्हणजे जीवनदानच आहे ते बघायला गेलं सगळे प्रोडक्ट अगदी वरदान आहे. ते घेऊन सुद्धा ते कामाला जायचे, त्याच्यावर त्यांनी डाएट फॉलो केला, सगळा बराचसा अभ्यास केला. लोकांनी अक्षरशः म्हणजे ज्यांचे नातेवाईक असायचे ते जायचे हेल्प करायला, पण हे हॉस्पिटल कोविड सेंटरमध्ये पण काम करायचं. ऑफिसमध्ये त्यांनी टीम केलेली 10 जणांची, त्याच्यामध्ये माझे मिस्टर सुद्धा होते काम. अक्षरशः म्हणजे ज्यांना कोविड झाले मला घरी येऊन सांगायचे नाही, कारण मला टेन्शन यायचं, घाबरायची मी त्यावेळेला की काय होतं काय होतं. त्यांना सुद्धा थोडाफार त्रास झाला होता, पण डीएक्सएल प्रोडक्टमुळे त्यांनी सुनीला आणि आजी जिनेलवर जो मारा केला त्यामुळे आम्हाला म्हणजे देवाचे आभार पण मानले की डीएक्सएल एकदमच वरदान होतं. म्हणजे मला शब्द सांगायला नाही सुचत आहे, पण समजून जा की खरंच एवढ्या याच्यामध्ये लोक आपलीच माणसं आपल्याला बुलावत होती त्यावेळेला, पण खूप मदत केली. आणि डीएक्सएलचं तर प्रोडक्ट आम्हाला घरपोच पण येत होते. पवारसाहेब जेव्हा कधी मागितलं की लगेच हवे तेव्हा येऊन ते सांगत होते कोणालाही प्रोडक्ट आम्हाला यायला येत होतं ऑफिस सेंटरला, पण ते पाठवत होते. बस मला जास्त बोलता येत नाही. ते आले असते तर तुम्हाला त्यांनी चांगल्या भाषेत सांगितलं, कारण ते स्वतःवर खूप अनुभवत आहे. आज सीबीआयचे 22 माळे ते ट्राय करतात चढायचे, ट्राय करतात सुटायचे, आणि वय आले 55 वय आले, पण ते स्वतःला बघतात की मी खरंच फिट आहे का, की मी हे खाल्ल्याने मला फरक पडतोय का, नाही तर मी दुसऱ्याला खाणार आणि मला फरकच नाही तर त्याचा काही इलाज नाही. पण ते खरंच सकाळी उठले की म्हणजे आम्ही ऍक्च्युली ज्यूस म्हणजे आफ्टर 1-2 नारळ पाणी आम्ही घेतो, त्या नारळ पाण्यामध्ये तुमचं जे काय असेल ते म्हणजे आता जो सीझन आहे खरबूज आहे कुठलंही एखादं फळ घेऊन त्याच्यामध्ये ते बाहेर म्हणजे आम्ही दूध बंद केलं 2-2.5 वर्ष झालं, मग त्याच्यात आम्ही मिल्कशेक बनवतो, ड्रायफ्रूट भिजत घालून रात्री त्याचं हे करून सगळं म्हणजे सवय आम्ही म्हणजे माझ्या दोन मुली आणि आम्ही चौघही ते हे करतो. पण लोकांना असं वाटतं की काय एवढं खाल्ल्याने काय होतं, चपाती भाजी मध्येच विटामिन्स आहे. आपण त्यांना आहे पण ते आपण त्यांना मारून जाळून त्याचं बनवून सगळं त्याचं सत्व घालवून टाकतोय, पण लाईव्ह फ्रूट पहिले खा तुम्ही आणि नंतर जे काही खायचं असेल ते तुम्ही खाऊ शकता. नंतर जेवणाच्या आधी फर्स्ट प्लेट सॅलड खा, काकडी टोमॅटो गाजर जे काही सॅलड पत्ता असेल तो. मी माझ्या मिस्टरांना खरं सांगून 4-4 डबे 10 मुलांसाठी देते, त्यामुळे ते खरंच म्हणजे स्वतःला अजगवतात आणि खरंच 22 माळे चढतात, दिवसभर ड्रायव्हिंग पण एवढं करतात 100-200 किलोमीटर, म्हणजे आपल्या मुंबईसारख्या इथे ड्रायव्हिंग करणं सोपी गोष्ट नाही, पण तेवढे दिवसभर करून सुद्धा फ्रेश असतात. म्हणजे ते पण गरजेचं आहे, आपल्याला डीएक्सएल तर वरदानच आहे, पण त्याच्यामुळे तुम्ही हा पण हे आजमावून बघितलं डाएटचं तर 100% फरक आहे. पहिले सकाळी उठला फ्रूट्स खा, त्याच्यानंतर तुम्हाला नाश्ता जो आवडतो तुमचा जो काही हेल्प करता तो करा, पण मला गरज वाटत नाही कारण फ्रूट्स खाल्ल्यानंतर नाश्त्याची गरज लागत नाही. ते खाल्ल्यानंतर तुम्ही जेवण जेवा, तुमचं जे काय आहे जेवणाच्या आधी फर्स्ट प्लेट सॅलड घ्या. ते पण आता 7 किलो वगैरे सकाळी 700 ग्रॅम फळं खाल्ली, दुपारी जेवणाचे अर्धे करायचे डिवाइड करायचे, 60 ग्रॅम अर्धे 300 ग्रॅम म्हणजे आपल्या वजनाप्रमाणे 300 ग्रॅम सॅलड खायचे, म्हणजे मग त्याच्यामध्ये तुम्ही काही खा पचसल लाईव्ह फ्रूट लाईव्ह म्हणजे जिवंत जिवंत फळं खाणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला खूप विटामिन्स आहे, त्याच्यानंतर आपलं सुनीला आहे आजी जी आहे ते त्याच्याबरोबर खा, आणि नंतर तुमची सेकंड प्लेट तुम्ही जेवण तुमचं घेऊ शकता. संध्याकाळी पण सेम फक्त सॅलड खायचं, त्याच्यानंतर जे तुमचं जेवण आहे ते फूड तुम्ही खाऊ शकता.
जेवढं तुम्ही लाईव्ह फूड खाणार तेवढं तुम्हाला एनर्जेटिक जास्त वाटतं. आणि तो स्वतःचा अनुभव आहे, त्यामुळे मी सांगून घेण्यापेक्षा तुम्ही केलं फार गरजेचं. थँक्यू.